आठ सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सात कोविड सेंटरची उद्घाटनं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणजी राणे सन्माननीय प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत आपण इथे करणार आहोत मागच्या काळात कोविडनी घातलेलं थैमान आणि राज्य सरकारनी सातत्याने तिसऱ्या लाटेची दाखवलेली भीती ही लक्षात घेता वयोगट पाच ते वयोगट अठरामधील मुलांना जास्त धोका होऊ शकतो अशी जी टास्क फोर्सची भीती आहे ह्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचे पाच आमदार सन्माननीय दरेकर मी डावखरे भाई गिरकर आणि रमेश पाटील यांच्या आमदार निधीतून आणि माझी अंत्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या मदतीने आम्ही संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये तीन आणि रत्नागिरीमध्ये चार कोविड सेंटर उभी केलेली आहेत ही साती कोविड सेंटर ही कंप्लीट ऑक्सिजनच्या पुरवठ्यासहित आहेत ज्यामध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर कन्व्हर्टर ऑक्सिजन पाईपलाईन आणि सर्वच व्यवस्था त्या कोविड सेंटरमध्ये सुसज्ज अशी कोविड सेंटर आहेत मला असं वाटतं की या कोविड सेंटरची गरज खरोखरच कोकणवासियांना लागू नये परंतु जर भविष्यात मुख्यमंत्र्यांना मनात वाटणाऱ्या भीती जर सत्यतेत उतरली तर कोकणासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय राजन तेली असतील आणि दीपक पटवर्धन असतील किंवा विनय नातू असतील ह्या सर्वांच्या आम्हाला केलेल्या विनंतीमुळे आम्ही देवेंद्रजींच्या माध्यमातून ही कोविड सेंटर उभी केलेली आहेत चिप्पी विमानतळाचं उद्घाटन सात ऑक्टोंबरला होतं घटस्थापनेच्या वेळी कसं बघताय आपण ह्या प्रकाराकडे मला वाटतं की वेळोवेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते व माननीय मुख्यमंत्री ही कोकणवासियांची दिशाभूल करत आलेली आहेत मग निसर्गचक्रीवादळ असेल तोकते वादळ असेल किंबहुना कोविडच्या काळातलं संकट असेल कोविडच्या काळात देखील आपण पाहिलं असेल की स्वॅप सेंटरचं ज्या पद्धतीमध्ये ही ते पद्धत होती ती पद्धत आम्ही मोडून काढल्यानंतर ज्या वेळेला राणेसाहेबांच्या हॉस्पिटलमध्ये ते स्वाईप सेंटरचं टेस्टिंग सेंटरची लॅब उघडली त्यानंतर राज्य सरकारचे डोळे उघडले त्यामध्ये दे देखील भ्रष्टाचार दिसून आला त्यामुळे अशा पद्धतीमध्ये कोकणवासियांची दिशाभूल करण्याचं काम शिवसेना वेळोवेळी करते चिपी विमानतळाचं उद्घाटन व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे पण मला असं वाटतं की ह्या वेळेला देखील कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीचं सरकार करेल पुढं रेल्वे स्टेशनला तुम्हाला डुप्लिकेट नोटा सापडल्या गणेश चतुर्थी आहे व्हिडिओ केलेला आहे मला सापडल्या नाहीत तर मी सकाळी स्टेशनवर उतरल्यानंतर पोलिसांमध्ये कुजबूज होती ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला आमचे एक पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोट्या सावंतजी यांच्याशी मी चर्चा केली ते त्याला पंच आहेत एक बॅग ज्याच्यामध्ये साडेचार लाख रुपयाच्या डुप्लिकेट नोटा तिकडे पडलेल्या आज सकाळी पोलिसांना आढळल्या परंतु ह्या नोटा कोणाच्या होत्या जो मुंबईमध्ये कोकणवासीय मुंबईतून कोकणामध्ये गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी येतो जो उत्सव दिवाळीपेक्षा मोठा असतो अशा उत्सवाच्या काळात कोकणामध्ये अशा विविध प्रकारचे ब अनैसर्गिक कृत्य करून डुप्लिकेट नोटांचा सुळसुळात करण्याचा तर प्रयत्न कोणाचा नाही ना ह्याचा कोण सचिन वाजेत नाही ना ह्याची चौकशी पोलिसांनी करायला पाहिजे अशा पद्धतीतली मागणी मी केलेली आहे या बाबतीतलं पत्र तात्काळ आता माननीय गृहमंत्र्यांना मी पाठवत आहे आणि कोकणामध्ये माझ्या मुंबईकरांना फसवण्याचा उद्योग जर कोणी केला तर भारतीय जनता पार्टी ते सहन करणार नाही कोकणा सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये कोविड सेंटर कुठे कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगडमध्ये आय बी एम एस समाज मंदिर समाज में समाज कल्याण कर कर वसतीगृहामध्ये करतो आहोत मालग मालवणमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजला करतो आहोत आणि सावंतवाडीमध्ये आयुर्वेदिक बी एम एस कॉलेजला करतो आहोत अशी तीन कोविड सेंटर पस्तीस पस्तीस बेडची फुल्ली ऑक्सिजनेटेड कोविड सेंटरचं आपण स्थापना करतो कोरोना मुंडे काल परळीमध्ये गेल्या एक व्हिडिओ त्याच्यानंतर व्हायरल झाला की कोणतरी त्याच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवते असं मात्र करुणा मुंडे अटक झाली कुठेतरी करुणा मागे हे एक षडयंत्र आहे करण्यामागचं आपण विरोधी काल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आणि आमच्या नेत्या चित्राताई वाघनी देखील ही भूमिका मांडली करुणा शर्माच्या बाबतीत जे कृत्य झालं ते चुकीचं होतं परंतु ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची वाट दोन्ही बाजूनी पाहिली गेली पाहिजे आणि त्याची सत्यतेपणे पडताळणी झाली पाहिजे यांची मागणी त्या मुंडे तिथे काही त्यांच्या अंगावर राहून गेला म्हणजे कुठेतरी एक त्यांना तेरा त्रास देण्याचा कट रचला होता का नाही निश्चितपणे सरकारकडे विरोधी पक्ष म्हणून कालच माननीय चित्राताई वाघ आणि देवेंद्र फडणवीसांनी ती मागणी केली आहे की करुणा मुंडेंना त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मला वाटतं की हे सरकार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सरकार चालवण्याचा जे सरकार प्रयत्न करते ते निश्चितपणे करुणा मुंडेंना न्याय देतील मध्ये महिला अत्याचारावरती बोलणारा मी एक आमदार आहे आत्तापर्यंत अठरा महिन्या एकोणीस महिन्याच्या कालावधीमध्ये कित्येक महिलांवरती बलात्कार खून अपहरणाचे गुन्हे झाले आज देखील एका चार वर्षाच्या च वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला सरपंच असेल पत्रकार असेल यांच्यावरती सातत्याने हल्ले होण्याचं काम या सरकारमध्ये होत आहे ब कोविडच्या टेस्टिंगच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल किती घृण कृत्य ह्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत केलं गेलं त्यामुळे अशा प्रकारचा महिलांना सुरक्षितता न देणारं हे सरकार आहे महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारं हे सरकार आहे आम्ही दिशा कायदा आणू म्हणून ब बोंबाबोब करणारे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये शब्द देणारे गृहमंत्री ईडीच्या कसाट्यात आच सापडलेले आहेत कुठल्याही प्रकारे दिशा कायदा झाला नाही आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ दिशा कायदा बनवू दिशा कायद्याची चर्चा विधानसभेत विधान परिषदेत झाली पण तो झाला नाही त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या विरोधात असलेलं सरकार मी वेग 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 आहे ज्याचा आम्ही निषेध करतो गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे निर्बंध लादले गेले आहेत मात्र सिंधुदुर्गामध्ये असे निर्बंध आहेत चाकरमान्यांना प्रवेश करताना दोन डोस घेतले अन्यथा बहात्तर तासाचे आरटी टेस्टची चाचणी आहे अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही चाकरमानी नाराज आहेत कुठेतरी अगदी नागपूरपासून सिंधुर्ग येईपर्यंत कुठल्याही जिल्ह्यात बाकी कुठलेही निर्बंध नाहीत मात्र निर्बंध का की जास्त कोरोना आहे काल रात्रीच दहा वाजताच्या बातम्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा मी व्हिडिओ पाहिला मीडियाला बाईट देत असताना त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचे आर टी पी सी आर किंवा कुठलेही निर्बंध जिल्ह्यात येताना लागणार नाहीत परंतु आज मी स्वतः ज्या वेळेला स्टेशनवरती उतरलो त्यावेळेला आर टी पी सी आर किंवा दोन तुम्ही डोस घेतलेलं सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक होतं मला असं वाटतं की कोकणाच्या बाबतीत प्रत्येक वेळेला जो दुजाभाव सत्ताधाऱ्यांकडनं केला जातो जनतेला फसवण्यासाठी मताच्या मागणीसाठी कोकणवासियांना ज्या पद्धतीत वापरलं जातं आणि ज्या वेळेला कोकणवासियांना देण्याची वेळ येते त्यावेळेला कोकणवासियांवरती ने वेगवेगळे नियम लादले जातात त्याचा मी निषेध करतो कोकणामध्ये गणपती उत्सव हा दिवाळीपेक्षा मोठ्या उत्स प्रमाणात मनवला जातो साडेचार पाच लाख लोक नोंदणीकृतपणे वर्षानुवर्ष जिल्ह्यामध्ये येतात मग ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येत असतील माझी सरकारला मागणी आहे की येणाऱ्या लोकांचं सर्टिफिकेट देणं त्यांची टेस्ट करणं ही सर्व जिम्मेदारी जर आपल्याला लादायची असेल तर त्याची जिम्मेदारी सरकारने घ्यायला हवी सणासुदीच्या काळात लहान मुलं मोठी माणसं बालक, पालक, जे येतात त्यांना सुखसोयीने आनंदाने गणेशोत्सव साजरा करायची परवानगी सरकारने द्यायला हवी माझी मागणी